नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहराच्या परिसरात विशेष आरोग्य सुविधा, भ्रष्टाचाराचे विशेष मुद्दे, खेळाचे मैदान अशा सर्व प्रश्नांवर नागरिकांनी मिळून 15 दिवसीय आंदोलन केले होते. या मुद्द्यांवर त्यांना नगरपालिका स्तरीय मुद्दे सोडवण्यात आले आणि त्यांच्याकडून लेखी आश्वासन देण्यात आले. आता कामठी शहराच्या नागरिकांनी राज्यस्तरीय मुद्द्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली आणि त्यांना या मुद्द्यांवर लेखी आश्वासन देण्यात आले आहे. मूलभूत अधिकाऱ्यांची सुरक्षा आणि मूलभूत अधिकाऱ्यांचे संरक्षण हे लोकप्रतिनिधी, प्रशासन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे मूलभूत कर्तव्य आहे. असे असतानाही कामठी परिसरात विशेष आरोग्य सुविधा नाहीत, भ्रष्टाचाराचे विशेष मुद्दे नाहीत, खेळाचे मैदान नाही अशा सर्व प्रश्नांवर नागरिकांनी मिळून 15 दिवस आंदोलन केले. त्या आंदोलनात कोणत्याही नेत्याने भेट दिली नाही, यामुळे त्रस्त होऊन एका नागरिकाने टॉवरवर चढून विरोध केला. त्यानंतर प्रशासन सक्तीमध्ये आली आणि प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य सरकारच्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यावर त्यांनी लेखी आश्वासन दिले आहे. देखिए, 15 दिन से मूलभूत अधिकारियों की सुरक्षा और मूलभूत अधिकारों की रक्षा ये लोकप्रतिनिधि, शासन, प्रशासन, केंद्र सरकार, राज्य सरकार का आद्य कर्तव्य है. ऐसा रहने के बावजूद वहाँ कामठी परिसर में न आरोग्य की विशेष सुविधा, भ्रष्टाचार के विशेष मुद्दे, क्रीडांगन नहीं, विशेष सुविधा, सेवा सुविधा नहीं, भ्रष्टाचार के मुद्दे, ऐसे सारे मुद्दों को लेके 15 दिन कामठी के नागरिकों ने इकट्ठा आकर नागरिक कृति समिति बनाकर 15 दिन आंदोलन उपोषण चलाया. उपोषण में किसी ने भेंट नहीं दी. ये देखते हुए फिर त्रस्त होके आंदोलनकारी उमेश भोकरे जी टावर पे चढ़े और टावर पे चढ़ने के बाद फिर प्रशासन सत्ते में आ गया और फिर प्रशासन के CEO नगरपालिका, SDO मौदा डिवीजन, उसके बाद में तहसीलदार, पुलिस निरीक्षक, ACP ये सब आए और फिर आंदोलकों से चर्चा हुई. चर्चा होने के बाद अधिकारियों ने, संबंधित अधिकारियों ने वरिष्ठ अधिकारियों से चर्चा की.